हेडलाईन्स चे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी। राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट, तर मला ग्रेट भेटीचा साक्षीदार होता आलं, शहांच्या भेटीनंतर अमित ठाकरेंची पोस्ट। महाराष्ट्रात मोदींच्या नावावर नव्हे तर ठाकरे नावावरच मतं मिळतात, त्यामुळे बाळासाहेबांच्या फोटो नंतर एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न, अमित शहा आणि राज ठाकरेंच्या भेटीवर उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। मनसे जर इंडिया आघाडीमध्ये आली तर त्यांचा मान सन्मान होईल, सुप्रिया सुळेंचं सूचक वक्तव्य, तर राज ठाकरे महायुतीमध्ये गेल्यास काहीही परिणाम होणार नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाला तुतारी चिन्ह वापरता येणार, निवडणूक आयोगाला तुतारी चिन्ह पवार गटासाठी राखीव ठेवण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश। लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाला अटी शर्थींसह घड्याळ हे चिन्ह वापरता येणार, तसंच अजित पवार गटाला न्यायालयाच्या निर्देशानुसार घड्याळ चिन्ह मिळाल्याची जाहिरात द्यावी लागेल। प्रकाश आंबेडकर यांची काँग्रेसला 7 जागांवर उघड पाठिंबा देण्याची तयारी, आंबेडकरांचं खर्गेना पत्र, तर ठाकरे गट आणि शरद पवार गटावरील विश्वास बुडाला, आंबेडकरांची टीका। अमित शहांसोबत अजित पवार गटातील नेत्यांची आज बैठक, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे उपस्थित राहणार, आज महायुतीच्या जागांवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता। ज्योती मेटे उद्या शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार, बीड लोकसभेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता, ज्योती मेटेंनी आज पुण्यामध्ये पवारांची भेट घेतली। लखन भैया एन्काउंटर प्रकरणामध्ये प्रदीप शर्मा दोषी, प्रदीप शर्मांची जन्मठेपेची शिक्षा कायम, 3 आठवड्यामध्ये शरणागती पत्करण्याचे हायकोर्टाचे आदेश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।